वाळवा तालुका चिंतेत, पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान। वाळवा तालुक्यातील कुरळपसह ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये रात्रीचे ड्रोन उडवण्याचे प्रकार वाढले आहेत। रात्री अपरात्री उडणारे हे ड्रोन नेमके उडवतय कोण, याबाबतचा उलघडा अद्याप झालेला नाही। या ड्रोनमुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे। रात्री अपरात्री विविध ठिकाणी हे ड्रोन उडवतय तरी कोण, याचा तपास लावण्याचे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून वाळवा तालुक्यात दरोडा व चोरीचे प्रकार घडले आहेत। यामुळे तालुक्यात बाहेरून चोरटे आल्याच्या नागरिकांतून अफवा पसरवल्या जात आहेत। यातच ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून रात्री अपरात्री ड्रोन उडवले जात आहेत। कुरळपसह परिसरात उसाचा पट्टा जास्त आहे। ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाणी केली जाते। बंद घरे फोडली जातात। ड्रोन घरातील सोने ठेवलेली जागा शोधते। ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाते। अशा एक ना अनेक चर्चेला नागरिकांच्या बोलण्याला उधाण आले आहे। ड्रोन काही अंतरापर्यंत उडवला जातो आणि रात्रीच्या वेळी कॅमेऱ्यातून काही दिसत नसताना सुद्धा हे ड्रोन नेमके उडवतय कोण आणि का उडवला जातोय हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। अशा व्हायरल होत असलेल्या संदेशांमुळे नागरिकांच्या भीतीत व गोंधळात भर पडत आहे। त्यामुळे पोलिसांनी शहरात व ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे। एखाद्या ठिकाणी ड्रोन असल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचारी तत्काळ धाव घेतात, परंतु आजवर त्यांचाही हाती ठोसपणे काहीही लागलेले नाही। गावागावात ड्रोन उडत असल्याचे मेसेज येत असले तरी या भागात चोरी अथवा चोरीचा प्रयत्न झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। आपल्याकडे ज्या या ड्रोन ग्रामीण भागांमध्ये उडण्याच्या ज्या बातम्या येत आहेत, तर आपण ते व्हेरीफाय पण करतोय। त्या ठिकाणी आपण स्वतः पोलीस स्टेशनच्या गाड्या, पोलीस स्टेशनचे प्रभारी स्टाफ जाऊन स्वतः चेक करत आहेत, पण ड्रोन आपल्याला पाहण्यामध्ये नाही आहे, निदर्शनास आलेला नाही आहे। काही अफवा पण असण्याची शक्यता आहे, पण याच्यावर पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे। आणि जर असं कोणी असेल उडवणारं आणि काही बेकायदेशीर कारणासाठी उडवत असेल, तर त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू।